तर नागपूर विमानतळावरून आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांनी घेतलेला हा आढावा आपण पाहत होतो. आता आपण पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर आजच निकाल येण्याची शक्यता. ख्रिसमस सुट्ट्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचा आज शेवटचा दिवस. कांदा निर्यात बंदी आणि इथेनॉल प्रश्नी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आज दिल्ली दौरा. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानमध्ये शपथविधीला हजेरी लावणार आणि त्यासाठी ते नागपूरवरून रवाना. शरद पवार गृहमंत्री अमित शहांना भेटण्याची शक्यता. इथेनॉल आणि कांदा प्रश्नावर पवार आणि शहांची भेट होणार. शरद पवारांनी अमित शहांची वेळ मागितल्याची माहिती. हिवाळी अधिवेशनाचा आजचा 7वा दिवस. अधिवेशनामध्ये आज बीड जाळपोळ प्रकरणी लक्षवेधी मांडली जाणार. संदीप क्षीरसागर आणि रोहित पवार लक्षवेधी मांडणार. काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल मुकुल वासनिक आज नागपूर दौऱ्यावर काँग्रेस नेत्यांशी आणि आमदारांशी चर्चा करणार. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नागपूरमध्ये राहुल गांधी यांची सभा घेण्यासाठी काँग्रेसच्या हालचाली. आगामी लोकसभेच्या अनुषंगानं उद्या भाजपा पदाधिकाऱ्यांची नागपुरात बैठक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार. निधी वाटपावरून काँग्रेस आमदारांमध्ये नाराजी. पुरवणी मागण्यांमध्ये विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना निधी दिल्याची चर्चा. पंकजा मुंडे लोकसभा लढणार असतील तर आनंदच. पंकजा मुंडेंसंदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील. प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर जुन्या पेन्शन संदर्भातील संप मागे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्याचा निर्णय.